आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गिरीश महाजन जी, जयकुमार रावल जी, विजय कुमार गावित जी, योगेश सागर जी, काशीराम पावरा जी, राजेश पाडवी जी, राजवर्धन जी कदमबांडे, आपले नवनिर्वाचित महापौर नाना करपे जी, आपले माजी महापौर चंद्रकांत बापू सोनार जी, अनुप जी अग्रवाल, जिल्हा परिषदेचे आपले अध्यक्ष तुषारजी रंधे, शिरीषजी चौधरी, बबनराव चौधरी, विजयजी चौधरी, नारायणराव पाटील, दैते बापू, प्रभाकरराव चव्हाण, दीपक पाटील, रामगोपाल भंडारी, मंचावरील सर्व मान्यवर आणि ज्यांनी शिरपूरचा चेहरा बदलला आणि खऱ्या अर्थाने शिरपूरला विद्यानगरी आणि उद्योगनगरीमध्ये परिवर्तित केलं ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी मंत्री आणि आमदार अमरीशभाई पटेल आणि त्यांना समर्थपणे साथ देणारे भूपेशभाई या ठिकाणी उपस्थित, धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातून आलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, गिरीश भाऊ, तुम्हाला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद याकरता दिलं की या सगळ्या संस्था इतक्या स्मार्ट आहेत की त्याच्या उद्घाटनाचं अध्यक्षपदही स्मार्ट माणसालाच देणं आवश्यक होतं। तशी ती कॉम्पिटिशन तुमची जयकुमारशी देखील आहे, पण जयकुमार लोकल असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ते अध्यक्षपद मिळालं। आज खरोखर डोळ्याचं पारणं फिटावं अशा प्रकारच्या या सगळ्या संस्थांना आम्हाला भेटी देता आल्या। आश्रमशाळा जी खऱ्या अर्थाने आमच्या आदिवासी मुलांकरता त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता या ठिकाणी सुरू करण्यात आली, मी असं म्हणेल की महाराष्ट्रातली किंवा कदाचित देशातली अतिशय मॉडेल आश्रमशाळा जर कुठली असेल तर ती शिरपूरमध्ये तयार झालेली आश्रमशाळा आहे। शेवटी आम्ही आमच्या मुलांना शिक्षण देत असताना आदिवासी आश्रमशाळांमध्ये उत्तम व्यवस्था जर आम्ही उभ्या केल्या नाहीत आणि आश्रमशाळा या केवळ त्या ठिकाणी उत्पन्नाचं साधन म्हणून त्याच्याकडे बघितलं तर आम्ही कधीही आमच्या आदिवासी समाजाचा उत्थान करू शकणार नाही। मला आठवतं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आदिवासी मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेता यावं याकरता आपण योजना काढली आणि 50,000 मुलांना चांगल्या शाळांची पूर्ण फी भरून दरवर्षी त्या ठिकाणी रेसिडेन्शियल स्कूलमध्ये ठेवण्याचं एक काम आपण सुरू केलं। पण अमरीशभाई, तुम्ही जी आश्रमशाळा या ठिकाणी तयार केली ती बघितल्यानंतर आता तशा प्रकारची योजना न करता अशा प्रकारच्या जर आश्रमशाळा या आपण सुरू केल्या तर खरोखर आदिवासी विद्यार्थ्यांचं जीवन बदलेल आणि मुख्य धारेमध्ये आणून त्यांच्या माध्यमातून पुढचं परिवर्तन जे आहे ते आपण घडवू शकू। आणि म्हणून खरोखर त्या आश्रमशाळेचे जे काही तिथली टीम आहे त्या टीमचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आम्ही मिलिटरी स्कूलमध्ये त्या ठिकाणी गेलो आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची मिलिटरी स्कूल आणि या मिलिटरी स्कूलमध्ये सगळ्यात चांगलं मला जर काही त्या ठिकाणी आवडलं असेल तर मिलिटरी स्कूलमध्ये जो एक प्रोग्रॅम आहे शिरपूर 60 हा अतिशय अभिनव प्रोग्रॅम आहे। आदिवासी विभागातल्या लहान लहान मुलांना त्या ठिकाणी निवडून आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचं, त्यांचा सगळा खर्च हा
या ठिकाणी विलेपार्ले केवणी मंडळाच्या माध्यमातून केला जातो, कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग दिलं जातं आणि काही मुलांशी मुलींशी मी बोललो त्यावेळी त्यांचा कॉन्फिडन्स माझ्या लक्षात आला. शिक्षण आपल्याला काय देतं? शिक्षण आपल्याला स्वाभिमान देतो, शिक्षणातनं एक आत्मविश्वास तयार होतो. तो आत्मविश्वास आणि तो स्वाभिमान मला त्या आदिवासी मुला मुलींमध्ये बघायला मिळाला. आणि ज्यावेळेस मी त्यांना विचारलं, कोणी सांगितलं आम्ही JEE ची तयारी करतोय, कोणी सांगितलं आम्ही NEET ची तयारी करतोय, कोणी इंजिनिअरिंगची तयारी करताय, कोणी अजून वेगळ्या प्रकारची तयारी करताय, त्यामुळे मला असं वाटतं की हा जो शिरपूर 60 प्रोग्राम आहे हा खरोखर एक अतिशय पथदर्शी अशा प्रकारचा प्रोग्राम आहे की ज्याच्या माध्यमातून उद्याच्या काळातले परिवर्तक आम्ही घडवणार आहोत. कारण ही जी मुलं समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्यातनं प्रेरणा घेऊन हजारो मुलं तशा प्रकारे तयार होतील. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही शिरपूर 60 काम अमरीश भाई आपण हातामध्ये घेतलंय हे खरोखर अतिशय उत्तम काम आहे आणि मी त्याकरता आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्या शाळेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी आहे, तिथलं हॉस्टेल असेल, तिथलं डायनिंग असेल, तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी रूम्स असतील, या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे कल्पकता आहे, त्याच्या पाठीमागे एक डेडिकेशन आहे. केवळ पैसा खर्च करून अशा प्रकारच्या इमारती उभारता येत नाहीत, त्या इमारती उभारण्याकरता मनातनं संवेदना असाव्या लागतात. आणि केवळ दगडमातीच्या इमारती या शिक्षण देऊ शकत नाही, त्याच्या पाठीमागे एक डेडिकेशन लागतं आणि ते डेडिकेशन अमरीश भाईंकडे आणि त्यांच्या टीमकडे आहे. म्हणून या ठिकाणी अतिशय उत्तम शिक्षण हे आपल्याला पाहायला मिळतंय. आज ज्या शाळेचं आपण उद्घाटन केलं, CBSE स्कूल, इतकी सुंदर शाळा या ठिकाणी आहे. खरं म्हणजे अशा प्रकारची शाळा ही जर आपण एखाद्या दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये, मुंबई पुणे किंवा नागपूर सारख्या शहरामध्ये उघडली तर कोट्यवधी रुपये हे त्या ठिकाणी कमवता येतील. पण पैसे कमवण्याकरता ही शाळा नाहीये, मुलं घडवण्याकरता ही शाळा या ठिकाणी तयार झाली आहे. माझ्या शिरपूरमध्ये देखील वर्ल्ड क्लास एज्युकेशन माझ्या या धुळे जिल्ह्यातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या मुलांना मिळालं पाहिजे. जे जे काही देशात उत्तम आहे ते माझ्या इथे असलं पाहिजे. आणि मी या ठिकाणी बघितलं, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक विचार आहे, एक कल्पना आहे. आपण शेवटी असं म्हणतो की शाळा जी असते ही संस्कार देणारं मंदिर असतं. संस्कार देणं म्हणजे काय? संस्कार देणं म्हणजे जे व्यक्तीमध्ये दडलेलं आहे ते व्यक्तीतनं बाहेर काढणं. मी मगाशी मुलांना सांगत होतो की एका शिल्पकाराला कोणीतरी विचारलं की इतकं सुंदर शिल्प तू कसं तयार केलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं ते शिल्प त्या दगडामध्ये होतंच, मी फक्त छन्नी हतोडा घेतला आणि त्यातला अनावश्यक भाग दूर केला तर ते शिल्प त्या ठिकाणी बाहेर आलं. आमची मुलं देखील अशीच असतात, त्यांच्यामध्ये असीमित अशा प्रकारच्या गुणांचा समावेश असतो पण आम्हाला तो माहिती नसतो, त्याच्यावर संस्कार करणारी व्यवस्था नसते. ती संस्कार करणारी व्यवस्था म्हणजे आमची शिक्षण व्यवस्था आहे. ती शिक्षण व्यवस्था आणि आमचे शिक्षक त्या छन्नी हातोड्याचं काम करतात, त्याच्यातला अनावश्यक भाग काढून टाकतात आणि जो आवश्यक आणि उत्तम भाग आहे तो त्या ठिकाणी बाहेर काढतात आणि त्यातनं ते व्यक्तिमत्व तयार होतं. अशा प्रकारचं सर्वांगीण व्यक्तिमत्व तयार करण्याचं काम या सगळ्या संस्थांमध्ये होत आहे. मग त्याला केवळ शिक्षण नाही तर त्याला ऍक्टिव्हिटी आली पाहिजे, त्याला खेळ आले पाहिजे, तो उत्तम खेळाडू झाला पाहिजे, त्याला संगीत आलं पाहिजे, किमान एक तरी संगीतातलं इन्स्ट्रुमेंट त्याला वाजवता आलंच पाहिजे. अशा प्रकारचा आग्रह हा देखील व्यक्तिमत्व घडवण्याचा एक अतिशय वेगळा अशा प्रकारचा प्रयोग हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं म्हणजे या सगळ्या शाळांचं जे काही वर्णन आहे हे जर आपण करायला लागलो तर कितीतरी वेळ त्याच्यामध्ये जाईल. आणि त्या ठिकाणी अमरीश भाई असतील किंवा भूपेश भाई असतील यांनी स्वतः लक्ष घालून एक एक गोष्ट ही वर्ल्ड क्लासच असली पाहिजे, ती उत्तमच असली पाहिजे, ती जगात जे काही चांगलं उपलब्ध आहे तेच आलं पाहिजे असा विचार केल्यामुळे इतकं सुंदर
आणि अशा प्रकारचं हे संपूर्ण तयार झालं आणि हे सगळं करत असताना मी पुन्हा एका गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो की शेवटी त्या ठिकाणचा ह्युमन रिसोर्स, त्या ठिकाणचे शिक्षक, त्या ठिकाणचा स्टाफ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तोही अतिशय निवडून देशभरातनं जे चांगले आहेत त्या चांगल्यांना उत्तम त्या ठिकाणी जे काही रिम्युनरेशन आहे ते देऊन या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की स्टँडर्ड अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन होत आहे. खरं तर गिरीश भाऊ तुम्ही उल्लेख केला ऍडमिशनच्या संदर्भात, पण आज अमरीशभाईंनी ही सगळी जी क्वालिटी टिकवली आहे ती तुमच्या आमच्या सारख्यांच्या हातात जर असतं तर आम्ही त्यांची क्वालिटी देखील खराब करून टाकली असती. फक्त शिफारसीच्या ऍडमिशन जर त्यांनी केल्या असत्या तर आज हे जे 35 लाखाचा पगार त्या मुलाला मिळतोय तो कधीच मिळाला नसता. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, अमरीशभाईंच्या कॉलेजमध्ये मुंबईमध्ये MBA असेल, BBA असेल किंवा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेण्याकरता लोक कितीही पैसा द्यायला तयार आहे, कितीही पैसा पाहिजे तेवढा पैसा द्यायला तयार आहे. पण अमरीशभाईंचं अभिनंदन याकरता करावं लागेल, कधीही एका नव्या पैशाचं डोनेशन अमरीशभाई घेत नाही, एका नव्या पैशाचं नाही. या सगळ्या संस्था उभ्या करताना मेरिटशी कॉम्प्रोमाइज नाही. आमचंही एखाद्या ऍडमिशनवर त्यांना आम्ही आग्रह करतो तर आमची ऍडमिशन फार तर 18-20 असेल तर ते करतात, पण त्यापेक्षा जर कमी असेल तर अमरीशभाई स्पष्टपणे सांगतात की आपल्याला याची क्वालिटी मेंटेन करायची आहे आणि त्या दृष्टीनं ही ऍडमिशन इथे नाही होऊ शकत, ही या कॉलेजमध्ये होऊ शकते. मी इथे तुम्हाला द्यायला तयार आहे की मी इथे नाही होऊ शकत, या दुसऱ्या कॉलेजमध्ये तुम्हाला द्यायला तयार आहे. हे जे काही एक प्रकारे राजकीय नेत्याला जे कधीच जमत नाही, राजकीय नेत्यांना शेवटी सगळ्यांना खुश करायचं असतं, पण सगळ्यांना खुश करता करता वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूशन ही कुठे खाली जाते आपल्याला समजत नाही. आता आजच मी बघत होतो की एक फार मोठी कॉम्पिटिशन इंजिनिअरिंगची झाली होती आणि जगातल्या सगळ्या बेस्ट इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी होत्या, युरोपमधल्या बेस्ट इन्स्टिट्यूशन्स होत्या, भारतातल्या 2 IITs देखील त्या ठिकाणी होत्या. तिथे पहिल्या नंबरवर अमरीशभाईंची संस्था आली. आमच्या दोन्ही IITs 14 आणि 15 नंबरवर आहेत आणि अमरीशभाईंची संस्था मात्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मग 4 युरोपच्या संस्था त्या ठिकाणी आहेत. म्हणजे हे जे काही वर्ल्ड क्लास अशा प्रकारचं या ठिकाणी शिक्षण उपलब्ध करून दिलं. आणि आज आपण बघतोय की शिरपूर ही विद्यानगरी झाली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात स्टुडंट्स या ठिकाणी आले, त्यांनी एक अर्थव्यवस्था तयार झाली आहे. कारण इतके स्टुडंट आल्यानंतर इथल्या व्यापाराला, इथल्या हॉटेलला, इथल्या हॉस्टेलला, प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यातनं बिझनेस मिळत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे आज हे सगळं करत असताना शेवटचं आम्ही भूमिपूजन जे केलं आहे ते एक वर्ल्ड क्लास स्टेडियमचं या ठिकाणी केलेलं आहे. ही जी फॅसिलिटी तयार होणार आहे ती अतिशय सुंदर अशा प्रकारची फॅसिलिटी या ठिकाणी तयार होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत शिरपूरमधनं अतिशय चांगले सुशिक्षित लोक बाहेर पडले, काही प्रमाणात खेळाडू देखील बाहेर पडले. पण उद्याच्या काळामध्ये एखादा ऑलिम्पियन जर शिरपूरमधनं बाहेर पडला तर तुम्ही नवल वाटून घेऊ नका. अशा प्रकारचं स्टेडियम हे या ठिकाणी तयार होत आहे. खरोखर आम्हाला अभिमान आहे की आम्ही अमरीशभाईंसारख्या एका व्यक्तीसोबत या ठिकाणी काम करतो. त्यांच्या या संपूर्ण कार्याला जवळून बघण्याची संधी आम्हाला मिळाली. खरं तर गिरीश भाऊंनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला, मग शिरपूर पॅटर्न असेल की ज्याच्या माध्यमातनं जलसंधारणाच्या माध्यमातनं मोठं काम झालं, आम्ही देखील जलयुक्त शिवार योजना तयार करताना शिरपूर पॅटर्नचा अभ्यास करून त्यातनं ती योजना तयार केली. भलेही या सरकारने ती योजना बंद केली असेल, पण आज धुळे जिल्ह्यातल्या कुठल्याही गावात तुम्ही जाऊन विचारा, यावेळेस जेव्हा पाऊस पडला किंवा मध्ये नाही पडला त्याही वेळी धुळे जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये या जलयुक्त शिवार योजनेने मोठ्या प्रमाणात परिवर्तन करून दाखवलं. मगाशी मला कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सभापती सांगत होते की आमच्याकडे 2.5 कोटीचा सेस यायचा, तो 3.5 कोटीचा आला. याचं कारण जलयुक्त शिवारच्या पाण्यामुळे 2 वेळा 3 वेळा पीक आम्हाला घेता आलं. हे सगळं जे काही आहे हे शिरपूर पॅटर्न
जे पहिल्यांदा या ठिकाणी सुरू झालं त्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये जलसंधारण आपण पोहोचवलं आणि आज शेतकरी त्या माध्यमातून सुजलाम सुफलाम होतोय. आज या सोबत आम्हाला इथे जे काही एक क्लस्टर आहे ते देखील पाहण्याची संधी आम्हाला मिळाली आणि टेक्सटाईल क्लस्टरच्या माध्यमातून अतिशय उत्तम वर्ल्ड क्लास क्वालिटीचं काम या ठिकाणी होत आहे आणि शिरपूरकरांना याचा अभिमान असला पाहिजे की 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट हे शिरपूरमध्ये अमरीशभाईंनी तयार केलं आणि आज आपण बघतोय की जे टॉवेल्स किंवा ज्या शीट्स या ठिकाणी तयार होत आहेत त्याला सर्वाधिक मागणी अमेरिकेमध्ये आहे. त्यांना सगळा जो माल आहे तो सगळा अमेरिकेला त्यांना पाठवावा लागतो आणि यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार देखील निर्माण झालेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचा सर्वांगीण विकास करणारा नेता, शेवटी नेता जो असतो तो द्रष्टा असला पाहिजे, नेत्याला दृष्टी असली पाहिजे आणि दृष्टी असलेले नेते मिळणं हे देखील एक सौभाग्य असतं. दृष्टी असलेले नेते हेच समाजाला आणि राज्याला आणि देशाला पुढे नेऊ शकतात. आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे देश पुढे जातोय याचं कारण काय आहे, एक दृष्टी आहे, एक प्रामाणिकता आहे, देश पुढे घेऊन जाण्याचा एक त्यांचा संकल्प आहे आणि तशाच प्रकारचा संकल्प घेऊन संकल्पित झालेले अमरीश भाई या ठिकाणी ज्या प्रकारचं काम करतायत मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि अमरीश भाई हे काम तुम्ही असंच चालू द्या. गिरीश भाऊंची एकही ऍडमिशन झाली नाही तरी चालेल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली क्वालिटी खराब होऊ द्यायची नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. मी गिरीश भाऊंना सांभाळून घेईल, तुम्ही त्याची काळजी करू नका. पण जे उत्तम अशा प्रकारचं नाही मग हळूहळू गिरीश भाऊ चांगलेच ऍडमिशन आणतील, 35% वगैरे आणणार नाहीत. पण जे उत्तम काम आपण या ठिकाणी सुरू केलंय, जे पथदर्शी काम सुरू केलंय आणि मी आपले आभार देखील मानतो कारण अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जुडणं हे देखील एक ऐतिहासिक अशा प्रकारचा अनुभव असतो आणि आपण ही संधी आम्हाला या ठिकाणी दिली आणि या चांगल्या सगळ्या उपक्रमांच्या उद्घाटनाची संधी आपण या ठिकाणी आम्हाला दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. दरवेळी मी शिरपूरला येतो तेव्हाच काहीतरी नवीनच मला पाहायला मिळतं. आपण नवनवीन प्रयोग या ठिकाणी करतात आणि त्याबद्दल मी आपल्याला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा संपूर्ण आपल्या विलेपार्ले केळवणी मंडळाची टीम असेल, शिरपूर शिक्षण संस्थेची टीम असेल, आपल्या सगळ्या उद्योगांची टीम असेल, आपले सगळे शिक्षक असतील, आपले सगळे स्टाफ असेल या सगळ्यांचं अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.